हजरी मुरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या नवेगावबांध येथे पिठगिटीच्या पट्ट्यात गळ्यातील ओढणी अडकून 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पिठगिटी मशीनच्या पट्ट्यात ओढणी अडकल्याने महिलेचं डोकं कापलं गेलं असून महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने नवेगावबांध परिसरात खळबळ उडाली आहे. आझाद चौकातील हर्षल उजवणे यांचा पिठगिरणीत काल सायंकाळी 5 वाजेदरम्यान 45 वर्षीय नीतू उजवणे हा नेहमीप्रमाणे पिठगिरणीवरती ग्राहकांचा दळण दळण्यासाठी आल्या असता पिठगिरणी मशीनमध्ये दळण टाकत असताना त्यांच्या गळ्यातील ओढणी पिठगिरणी मशीनच्या पट्ट्यात अडकली आणि त्यामुळे त्यांची डोकं पिठगिरणी मशीनच्या चाकाला अडकून शरीरापासून वेगळे झाले असता त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पिठगिरणी मशीनमध्ये झालेल्या अपघाताने नवेगाव बांध परिसरात एकच खळबळ उडाली असून उजवणे परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती नवेगाव बांध पोलिसांना देण्यात आली असून घटनेची चौकशी पोलीस निरीक्षक योगिता चाफरे करत असून मृत महिलेचा शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.